सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. जर दोन भागात वाळू तस्करांचा हैदोस, वाळू तस्करांचे अधिकाऱ्यांना हप्ते, नागरिकांचे महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज. जर दोन भागातील ओढ्यात वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून या लोकांना प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत का असा प्रश्न ऐरणीवर येत आहे. जर दोन भागातील वाळू ट्रॅक्टरच्या सहाय्याने शहरातील वाळू तस्कर चोरट्या पद्धतीने खुलेआम विकत आहेत. या लोकांना अधिकारी लोकांचं भय असल्याचं दिसून येत नाही. दिवसाढवळ्या ओढ्याची चाळण केली जात आहे. वाळू तस्करांचे अधिकाऱ्यांना हप्ते जात असल्याचा दावा नागरिकांच्यातून होत आहे. त्यामुळे वाळू तस्कर महसूल अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. वाळू तस्करांना कुणाचंच भय राहिलेलं नाही. वाळू तस्करांच्या त्रासाला डोन परिसरातील शेतकरी कंटाळले असून शेतकऱ्यांचा महसूल प्रशासनावरील विश्वास पूर्णतः उडाला आहे. वाळू तस्करांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे. यामध्ये गोर गरीब शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांचे महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रशासनाने यात लक्ष घालावे म्हणून वेळीच वाळू तस्करांना आळा घालावा अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे. जॉकेश अदाटे, जत. निर्विड्यांनी पक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.